इंग्लंडच्या कोर्टामध्ये आता हा चेंडू जाताना दिसतोय. तर आताची एक मोठी ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल. आमदार अपात्रतेचा मुद्दा हा अध्यक्षांकडे गेलेला आहे. योग्य वेळेत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं देखील सुप्रीम कोर्टाकडनं सांगण्यात आलं. ठाकरे बहुमताला सामोरे गेले नाहीत, त्यांनी राजीनामा दिला नसता तर ते पुन्हा सीएम त्यांना करण्यात आला असता अशा प्रकारचं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय. मात्र ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती त्याबाबतची अपडेट आलेली आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा हा अध्यक्षांकडे गेलेला आहे. तर योग्य वेळेमध्ये अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. सुनील प्रभूच शिवसेनेचे प्रतोद हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयासंदर्भामध्ये ठाकरे बहुमताला सामोरे गेले नाहीत हे सुद्धा स्पष्ट झालंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सीएम झाले असतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि आताची त्याहून महत्वाची अपडेट आपण पाहतोय. आमदार अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे पाठवला जातो. योग्य वेळेमध्ये अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुनील प्रभूच शिवसेनेचे प्रतोद राहणार आहेत. आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल. शिंदे सरकार तरले तर अपात्रतेचा निर्णय. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे. शिंदे सरकार तरले अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांकडे आहे. त्यामुळे याबाबतच्या निकालाची सर्वांना उत्सुकता होती आणि तो आता आमदार अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांकडे गेलेला आहे. योग्य वेळेत अध्यक्षांनी निर्णय द्यावा असं देखील यावेळी सुप्रीम कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलंय. सर्वात मोठी बातमी आताची आपण पाहतोय. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं वाचन सुरू झालंय. शिंदे सरकार तरलं तर अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे जातोय. शिंदे सरकार तरलं तर हा निर्णय अध्यक्षांकडे जाणार आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा निकालाचा वाचन सुरू झालेला आहे, ज्याची उत्सुकता सगळ्यांना होती. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा निर्णय होतोय आणि धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश याचं वाचन करतात आणि या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 16 आमदारांनी पात्र अपात्रता अध्यक्षांच्या हाती. राहुल नार्वेकर हे आता या संदर्भातला निर्णय ठरवणार आहेत. आता ती सर्वात मोठी बातमी येते. शिंदे सरकार तरले अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांकडे गेलाय. कारण याबाबतची उत्सुकता होती की 16 आमदार अपात्र ठरणार की हा निर्णय अध्यक्षांकडे जाणार आणि याबाबतचा निकाल आता स्पष्ट झालाय. याबाबतचा निर्णय हा आता अध्यक्षांकडे देण्यात आलाय. योग्य वेळेत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं देखील यावेळी सुप्रीम कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलंय. आणि राहुल नार्वेकर आता अपात्रतेचा निर्णय घेणार आहेत. त्यांच्याकडे हा संपूर्ण निर्णय गेलेला आहे. आधी जी चर्चा सुरू झालेली होती की नेमका हा निर्णय कोणाकडे जातोय पात्र अपात्रतेचा, या संदर्भामध्ये आत्ताची अपडेट्स आपण पाहतोय. राहुल नार्वेकर पात्र आणि अपात्रतेचा आता निर्णय घेणार आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. शिंदे सरकार तरलेला आहे. अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे गेलेला आहे. कारण आता पात्र की अपात्र 16 आमदार हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांकडे गेलेला आहे, म्हणजेच राहुल नार्वेकरांकडे गेलेला आहे, जे आत्ताचे अध्यक्ष आहेत. याआधी सुद्धा राहुल नार्वेकर यांनी हा विश्वास व्यक्त केलेला होता की माझ्याकडेच हा निकाल येईल. आणि त्याचवेळेस तत्कालीन उपाध्यक्ष जे होते नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलेला होता की हा माझ्याकडे निकाल येईल. मात्र आत्ता सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे का हा निकाल अध्यक्षांकडे झालेला गेलेला आहे. त्यामुळे